बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. एकट्या मुंबईला 5 डॉपला रडा देण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील औरंगाबादला मध्यवर्ती ठिकाणी तातडीने एक बॅट डॉपलर रडार त्वरित हस्तांतरित करावी अशी मागणी भौतिक शास्त्रज्ञ व हवामान आंतरराष्ट्रीय खात्याचे हवामान व ढगपुटी तज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे सर यांनी सार्वजनिक हिताच्या आणि राष्ट्रीय हिताच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी थेट पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे संपर्क साधून केली आहे. गारपीट, ढगफुटी आदी एक्स्ट्रीम इव्हेंट्स पासून कृषी नुकसान टाळण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे पाऊल अत्यंत तातडीने उचलणे आवश्यक आहे. डॉपलर रडारची अचूकता वाढविण्यासाठी विशाखापट्टणम आणि कोलकाता येथे प्रत्यक्ष तांत्रिक अभ्यास करण्याची संधी मिळाली होती. यामुळे आपण ही गोष्ट खात्रीने सांगू शकतो की डॉपलर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते असे ही हवामान तज्ज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी सांगितले. या संदर्भात प्राध्यापक किरण कुमार जोहरे सर यांच्याकडून सविस्तर आढावा घेतला तो आमच्या प्रबंधभूमीच्या नाशिक विभागीय टीमने बघूयात. नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वासोबत बोलणार आहोत जे व्यक्तिमत्व शेतकरी बांधवांसाठी देवदूत म्हणून काम करत आहे. शेतकरी जर म्हटलं तर शेतकरी बांधवाला कोणीही मदत करत नाही किंवा शेतकरी बांधवांवर येणारं संकट आसमानी संकट असो की कुठलंही संकट असो या संकटाशी शेतकरी बांधव लढा देऊ शकत नाही. कारण आसमानी संकट हे अवेळी येत असतं, परंतु हेच अवेळचं येणारं संकट टाळण्यासाठी आपल्यासोबत नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र भौतिकशास्त्रज्ञ व प्राध्यापक तसेच हवामान तज्ज्ञ किरण कुमार जोहरे सर आहेत. सर, आपलं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. साहेब, काय सांगाल, एक हवामान तज्ज्ञ म्हणून आपण आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात याबद्दल आपल्याला काय वाटतं? मी असं सांगेल की मी फक्त महाराष्ट्रासाठी काम नाही करत आहे, तर अखिल भारतीय शेतकऱ्यांसाठी, त्याचबरोबर जगातले जे काही माणसं आहेत या त्यांना सकस अन्न मिळावं, विषमुक्त अन्न मिळावं आणि हवामानाची अचूक माहिती मिळावी, अंदाज नव्हे माहिती मिळावी या उद्देशाने मी गेल्या 10-15 वर्षापासून काम करतो आहे. मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या पृथ्वी विज्ञान मंत्रालय जे भारत सरकारचं आहे त्याच्या अखत्यारीत असणारी जी संस्था आहे IITM पुणे याच्यामध्येही शास्त्रज्ञ म्हणून काम केलेलं आहे आणि तिथला अनुभव जो आहे तो माझ्या पाठीशी चांगला आहे. तोच अनुभव जो आहे तो पुढे आपल्या शेतकरी बांधवांना उपयोग व्हावा यासाठी मी धडपडतो आहे आणि माझ्या प्रयत्नांना थोडंफार यश येतं आहे असं मला वाटतं आहे. सध्या आपण अशी मागणी केलेली आहे की हवामान खात्यामध्ये मुंबईला म्हणजे IMD मुंबईकडे ऑलरेडी एक डॉपलर रडार आहे आणि अजून 4 डॉपलर रडार येत आहेत. तर आपण मागणी केलेली आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड या ठिकाणी एक्स बँड डॉपलर रडार मिळावं आपल्याला आणि तसंच एक्स बँड डॉपलर रडार औरंगाबाद या ठिकाणीही मिळावं. औरंगाबादमध्ये जे काय आहे पिंपळ दरी नावाचं जे काही गाव आहे जे सिल्लोड तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी जर ते बसवलं तर त्याचा फायदा मराठवाड्यालाही होणार आहे आणि चांदवडचं जे आहे ते डॉपलर रडार त्याचा उपयोग उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. विदर्भासाठी नागपूरला डॉपलर रडार आहे, मुंबईचं डॉपलर रडार आहे कोकणासाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर आणि महाबळेश्वर हे 2 डॉपलर रडार काम करतात. याशिवाय गोव्याचं डॉपलर रडार काम करत आहे, परंतु उत्तर महाराष्ट्रासाठी कुठलंच डॉपलर रडार कव्हर करत नाही आहे, मराठवाड्यासाठी कव्हर करत नाही आहे. गेल्या अनेक वर्षाच्या संशोधनातून मला असं आढळलेलं आहे की मराठवाडा हा ढगफुटींचा प्रदेश बनला आहे या गेल्या वर्षापासून आणि वातावरणामध्ये बदल होत आहेत, मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे, चक्रीवादळांचा पॅटर्न बदलला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत अचूक हवामानाची माहिती वेळेआधी पोहोचणं, त्याचबरोबर त्यांना त्या माहितीचे अलर्ट मिळणं आणि त्यांचे जीव वाचणं, शेतीचं नियोजन करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर द्राक्ष, भाजीपाला, कांदा आदी अनेक असंख्य पिकांनी 15 तालुक्यांचा नाशिक जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा आहे. चांदवड हे मध्यवर्ती ठिकाणी येतं, त्यामुळे चांदवडला आपण एक्स बँड डॉपलर रडार जे की मोबाईल डॉपलर रडार एखाद्या ट्रकसारख्या वाहनावरती लादून घेऊन जाता येईल आणि इतर तालुक्यामध्ये पण फिरवता येईल अशा पद्धतीची आपण मागणी केलेली आहे आणि त्यासाठी आपण पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, इतर पालकमंत्री, त्याच्यानंतर इथले आमदार, खासदार, नगराध्यक्ष यांनाही विनंती केलेली आहे आणि सर्व थरातनं सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती जावी
यासाठी प्रयत्न आपले चालू आहे। डॉप्लर रडारच का हा महत्त्वाचा प्रश्न सामान्य माणसांना पडतो, तर आपल्या बोटाचा पेर जे असतं तेवढ्या भागामध्ये पाणी बर्फ बाष्प यांची किती मात्रा आहे त्याला लिक्विड वॉटर कंटेंट म्हणतं, हे डॉप्लर रडार एक्स बँडचं डिटेक्ट करतं। त्याप्रमाणे मोठा ढग असेल तर त्या मोठ्या ढगामध्ये किती पाणी आहे याची जर माहिती मिळाली, वारा कोणत्या दिशेने घेऊन चालला आहे त्या ढगाला, तर आपण साधारणतः 4 ते 6 तास आधी अलर्ट जर शेतकऱ्यांना दिलं तर शेतीचं नुकसान टाळू शकतो। शेतकऱ्यांचं स्वतःचं वैयक्तिक नुकसान होऊन त्याला आर्थिक फायदा तर होईलच, त्याचबरोबर एकंदर देशाच्या नुकसानीमध्ये जी डी पी जो आहे नुकसान टळून जी डी पी आपण वाढवू शकतो। आणि तुम्हाला माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये सगळं जग थांबलं परंतु आपण पोट थांबू शकत नाही, अन्नधान्य अतिशय महत्त्वाची गरज आहे। आपला भारत देश जो आहे तो अन्नदाता म्हणून जगामध्ये ओळखवायचे, जगामध्ये आपण 75% जास्त जे आहे ते फक्त निर्यात करायचो, जगाला अन्नधान्य पुरवायचो, एवढी सुबत्ता आपल्याकडे 300-400 वर्षापूर्वी होती। मात्र इंग्रजांच्या काळानंतर जे आहे त्याच्यामध्ये ओटी लागली, बरेच चेंजेस झाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारताला जर बलशाली व्हायचं असेल, जगातली एक सुपर पॉवर व्हायचं असेल, पंतप्रधानांचं जे $5 trillion जे स्वप्न आहे ते साकार करायचं असेल तर ते फक्त शेतीतनंच शक्य आहे। आणि सकस अन्न आपण पिकवलं, विषमुक्त अन्न पिकवलं, बहुपीक पद्धती अवलंबली, हवामानानुसार आपण पिकांचं नियोजन केलं, पिकांची उंची व्यवस्थित नाही का ठरवली, आणि ज्याच्यामध्ये आपल्या मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किंवा जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो वाढलेल्या स्वरूपात जर अन्न पिकवलं तर आपण नक्की आरोग्यदायी भारत निर्माण करू शकू, बलशाली भारत निर्माण करू शकू। औषधांचा खर्च आपला कमी होईल, कीटकनाशकांचा खर्च कमी होईल, रासायनिक खतांचा खर्च आपण टप्प्याटप्प्याने किंवा शक्य जिथे असेल तिथे पूर्ण टाळून सेंद्रिय खतांचा वापर करू शकतो। ऑर्गॅनिक कार्बन हा अतिशय महत्त्वाचा आहे, जो गाई म्हैस बैल यांचं मलमूत्र शेळ्या मेंढ्यांचे जे काही मलमूत्र त्याच्यातनं मिळतो, एवढंच नाही माणसाचं सोनखत जे म्हटलं जातं पूर्वी शेतात जायचं तर हे पुन्हा आपल्याला राबवावं लागेल, त्याच्याने आपल्याला रासायनिक खतांचा खर्च कमी करू शकतो। हवामानाची अचूक माहिती आपल्याला मिळाल्याने आपला नियोजन पिकाचं व्यवस्थित करणं शक्य आहे आणि येत्या काळामध्ये बरेच बदल होतील हवामानाचे, मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे, त्यासाठी आपण तयार राहायला हवं। खूप काही आखरीत घडतं असं मला नाही सांगायचं, परंतु हवामानामध्ये जे बदल होत आहे ते समजून घेण्यासाठी नितांतपणे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला डॉप्लर रडारची गरज आहे। हे डॉप्लर रडार काय करतं तर ढगामध्ये 8 ते 12 GHz वेव सोडतं, विद्युत लहरी सोडतं, विद्युत चुंबकीय लहरी सोडतं किंवा रेडिओ लहरी सोडतं, त्या ढगामधनं परत येतात आणि ते येताना ढगाचा एक्सरे काढावा, ढगाचं सिटी स्कॅन करावं किंवा ढगाची सोनोग्राफी करावी तशी माहिती घेऊन येतात आणि आपल्याला सांगतात की ढगामध्ये किती पाणी आहे, किती बाष्प आहे। तो वाऱ्याची माहिती असेल तर आपल्याला वाऱ्याच्या दिशेनुसार ढग कुठं चाललेलं आहे त्याच्याने आपण एखाद्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे का त्याची माहिती मिळू शकतो। जसं 2020 सप्टेंबरमध्ये नाशिकच्याच बाबतीत बोलायचं झालं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यामध्ये ढगफुटी झाली, निफाड तालुक्यामध्ये शिवडी या ठिकाणी ढगफुटी झाली, कळवणमध्ये वणी इथे ढगफुटी झाली, नांदगावमध्ये जो की दुष्काळी प्रदेश मानला जातो तिथं मनमाडला ढगफुटी झाली, अशा या 3 ठिकाणी डिंडोरीमध्ये पण ढगफुटी झाली होती। तर अशा पद्धतीने ज्या ढगफुटी होत आहे त्याची माहिती जर मिळाली, ढगफुटी म्हणजे 100 mm प्रति तास या दराचा पाऊस, तर अशी माहिती जर आपल्याला आधी मिळाली तर आपण लोकांचे जीव वाचू शकतो। त्याची माहिती जी आहे ती आपण दिली आणि शासन त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालं। 4 ऑक्टोबर 2010 पुण्यामध्ये ढगफुटी जी झाली होती तिची आगाऊ सूचना मी दिली होती आणि शासनाने खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यावेळेस 4 लोकांचे जीव आपण वाचू नाही शकलो परंतु 1000 लोकांचे जीव आपण वाचू शकलो। त्यावेळेस महेश झगडे होते, मला त्यांचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, त्यांनी खूप चांगलं काम केलं, तिथले आयुक्त होते पुण्याचे। आणि अशा पद्धतीने जर आपण एकत्र काम केलं, बियॉन्ड राजकीय पक्षांच्या मर्यादा ओलांडून आपण जर शेतकऱ्यांसाठी काम केलं, सामान्य जनतेसाठी काम केलं तर त्याचा उपयोग होतो। अंदाज नवे माहिती ही सर्व्हिस जी आहे ती गेल्या 10-15 वर्षापासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या इतर राज्यांना मी देतो आहे आणि ती विना अनुदानित आणि विना मोबदला आहे, तर याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आहे, लाखो करोडो रुपयांचा फायदा झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आत्महत्यांचे प्रमाण जे आहे ते अगदी 0 आलेलं आहे, हे आवर्जून मला सांगावं असं वाटतं। याच्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन किती असं मी म्हणणार नाही, परंतु ही सकारात्मक बाग आहे, बाब आहे। मुंग्या कधी आत्महत्या करत नाही वारुळामध्ये, तर आपणही शेतकऱ्यांनी विचार करायला हवा, प्रत्येक प्रश्नावरती सोल्यूशन काढायला हवं। आसमानी संकट त्याच्यानंतर सुलतानी संकट असं म्हणून प्रत्येक वेळी किंवा शेती जुगार असं म्हटलं तर त्याच्याने सोल्यूशन नाही निघणार। आपल्याला अचूक हवामानाची माहिती मिळण्यासाठी एक्स बँड डॉप्लर रडार महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण ती मागणी केलेली आहे। याच्यामध्ये नवीन खरेदी करत नाही आहोत, IMD जे 5 डॉप्लर रडार मुंबईसाठी मिळत आहेत त्या 5 डॉप्लर रडारची मुंबईला काही आवश्यकता नाही असं माझं म्हणणं आहे।
आणि त्याच्यातलं एक उत्तर महाराष्ट्राला आणि एक मराठवाड्याला दिलं तर त्याचा निश्चितपणे या शेतीला फायदा होईल। त्या दृष्टीने सर्व थरातून प्रयत्न व्हावे आणि आपल्यासारख्या पत्रकारांनीही त्याच्यासाठी मदत करावी आणि शेतकऱ्यांचे दुःख समजून ते दूर करण्यासाठी जर आपल्या आयुष्यातले काही क्षण देता आले तर देते हवे या उद्देशाने मी काम करतो। मी अतिशय स्वार्थी माणूस आहे। या कामातनं मला स्वार्थ हा आहे की मला आनंद मिळतो। मी पैसा कोणत्याच कोणाकडनं घेत नाही, परंतु आनंद मिळतो आणि आनंदाने काम करतो, बस एवढंच आहे। शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं। या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी बांधवांचं उभ्या असलेल्या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं। हेच नुकसान टाळण्यासाठी किरण कुमार जोरे सर यांनी एक अजेंडा उचललेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्राला जे 4 ड्रॉपलर येणार आहेत त्या 4 ड्रॉपलरपैकी एक ड्रॉपलर हा चांदवड शहरासाठी, म्हणजे चांदवड शहरातील उंच टेकडी ज्याला चंद्रेश्वरीगड म्हटलं जातं त्या ठिकाणी, आणि एक म्हणजे मराठवाड्यासाठी अशा दोन ठिकाणी हा ड्रॉपलर मिळावा यासाठी त्यांचा प्रण आहे। त्या संदर्भात त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान यांनासुद्धा त्यांनी पत्रक लिहिलेलं आहे। हेच ड्रॉपलर जर नाशिक जिल्ह्यासाठी मिळालं आणि मराठवाड्या जिल्ह्यासाठी मिळालं तर इथल्या शेतकरी बांधवांचं भविष्यात होणारं नुकसान आपण टाळू शकतो, ही काळ्या दगड्यावरची रेघ आहे। परंतु यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येत किरणकुमार जोहरे साहेब यांना पाठिंबा दिला पाहिजे। यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनी सर्व शेतकरी बांधवांना एकच निवेदन करतं, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जर आदरणीय मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान यांना पत्रकाद्वारे जर ही मागणी केली तर ही मागणी नक्कीच यशस्वी होईल असं आम्ही सांगू शकतो। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीसाठी जाहीर चेक सोबत सुनील बेलदार, नाशिक। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।